राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. आज न्यायपालिका निष्पक्ष नाहीये, न्यायपालिकेच्या अनेक निर्णयांमधून जाती व्यवस्थेचा वास येतोय असं वक्तव्य आव्हाडांनी केलंय. नागपुरात आयोजित केलेल्या सामाजिक परिषदेत ते बोलत होते. बाबासाहेब आंबेडकरांनी न्यायपालिकेत ही आरक्षण ठेवायला हवं होतं, न्यायव्यवस्थेत आरक्षण न देऊन 80% समाजावर अन्याय केलाय असं वादग्रस्त वक्तव्य आव्हाडांनी केलंय. काही काही जजमेंट अशी येतात की आपल्याला पटकन कळत की याच्यात कुठेतरी जातीचा वास येतोय. दिस इज नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम ज्युडिशियरी. ज्युडिशियरी नॉन बायस्ड असली पाहिजे, जात व्यवस्थेच्या बाहेर असले पाहिजे अशी संविधानाची अपेक्षा आहे. पण इथे वकील वर्ग मोठ्या प्रमाणात बसलाय, खरंच असं होतं का? आता कुठेतरी बार काउन्सिल मध्ये बहुजन लोक दिसायला लागली ना, तर बार मध्ये बहुजन होते? अरे पिढ्यात शिकलेलं नव्हतं ते, बार मध्ये कुठे जाणार आहेत? हा ते बार मध्ये जायचे, पण